पासून एक पाच तास जवळजवळ सर्व विभागांचा इथे मी सोलापूरमध्ये आढावा घेतला. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, आरोग्य खात्याचे इतर अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांबरोबर या कामाचा आढावा घेतला. शासनाने इथे नियुक्त केलेले शिवशंकर सिंग भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी सुद्धा माझ्याबरोबर होते आणि अशोक पाटील म्हणून ॲडिशनल कलेक्टर आपण एक जास्तीचे इथे दिले, तेही या आढाव्याच्या वेळेस उपस्थित होते. एकंदर या जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे किंवा ज्या पॉझिटिव्ह केसेस येत आहेत, ते वेगवेगळ्या शहराच्या 39 भागामध्ये या केसेस आलेल्या आहेत. याचं सोर्स ऑफ इन्फेक्शन किंवा कुठून हा प्रसार होतोय किंवा संक्रमण होत आहे या बाबतीमध्ये काही इनपुट्स घेतले इस्पितळांमधनं. हा स्प्रेड प्राथमिक अंदाजाप्रमाणे झाला आहे असं वाटत आहे आणि हा स्प्रेड रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन मध्ये काय कार्यवाही करावी, पोलीस प्रशासनातले अधिकारीही, पोलीस आयुक्त आणि अधीक्षक ग्रामीण हे दोघेही होते. एकंदरीत हा सगळा संक्रमण किंवा प्रसार कसा रोखायचा या बाबतीत सविस्तर सूचना प्रशासनाला मी दिलेल्या आहेत. प्रशासनातले सर्व अधिकारी पूर्ण मेहनत घेत आहेत, परंतु त्याच्यामध्ये जास्त सुसूत्रता आणायची आणि जास्त फोकस्ड काम करणं किंवा जास्त टार्गेट ओरिएंटेड किंवा कुठे प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय करून प्रॉब्लेम्स एरिया दूर करण्याच्या बाबतीत त्यांना सूचना दिलेल्या आहेत.